हॅलो फ्रेंड्स, आज आपण व्हेज चीज बर्गर बनवणार आहोत. त्यासाठी साहित्य बघूया. मी इथे दोन बटाटे घेतले आहेत किसून, आणि मी इथे शिमला मिरची घेतली आहे, एक शिमला मिरची, एक गाजर घेतलं आहे किसून, लसूण घेतली आहे, आणि इथे मी पोहे घेतले छान धुवून, आणि मी इथे दोन बन घेतले आहेत. त्यानंतर आपण जे गरम मसाले घेतले त्यामध्ये मी इथे घेतला आहे गरम मसाला आणि चिली फ्लेक्स, लाल तिखट आणि धने पावडर घेतली आहे, काळी मिरी पावडर घेतली आहे आणि ऑरिगॅनो घेतला आहे आणि चीज घेतला आहे मी इथे. इथे मी आता तूप यूज केलं आहे, इथे तुम्ही बटरही यूज करू शकता. आणि मी ब्रेड क्रम्स घेतले आहेत. इथे मी टोमॅटो सॉस घेतला आहे आणि ही आहे आपली शेजवान चटणी आणि हे मक्याचं पीठ. सगळ्यात आधी आपण आता फ्लेम ऑन करून घेणार आहोत. त्यामध्ये मी आता एक 4 चमचे तूप ॲड केलं आहे आणि मग त्यामध्ये लसूण टाकली आहे. आता शिमला मिरची ॲड केली. शिमला मिरची व्यवस्थित फ्राय झाली की लगेच आपण आपले गरम मसाले ॲड करणार आहोत. हे आपल्याला पटकन फ्राय करायचे आहेत. आणि त्यानंतर आपण यामध्ये गाजर ॲड करतो आहे. गाजर ऑलरेडी किसून घेतलं आहे. आणि त्यानंतर आता आपण आपला बटाटा घेतो आहे. बटाटा ऑलरेडी शिजवून घेतला होता, फक्त मी किसून घेतला आहे. आणि हे आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित. त्यानंतर आता मी यामध्ये पोहे ॲड करते. पोहे आपण यासाठी ॲड करतो आहे की आपलं जे मिश्रण आहे ते आपल्याला त्याला एक घट्टपणा यावा म्हणून आपण पोहे ॲड करतो आहे. त्यानंतर मी त्यामध्ये मीठही टाकून घेतलं आहे आणि हे मिश्रण आता मी काढून घेतलं आहे. हे आपल्याला हाताने मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या आकाराची टिक्की हवी आहे ती आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता हे आपल्याला मक्याच्या पिठामध्ये डिप करून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याला ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत. हे मी आता इथे मैद्याचं पीठ घेतलं आहे, ते त्यामध्ये डिप करून आपण याला ब्रेड क्रम्स लावून घेणार आहोत. आलू टिक्कीची रेसिपी मी बऱ्याचदा दाखवली, सेम तसंच बनवायची आहे. आता मी इथे फ्लेम ऑन केले आणि हे आपल्याला गोल्डन ब्राऊन करून फ्राय करून घ्यायचं आहे. आपले दोन्ही टिक्के अशाच आपण तयार करणार आहोत. आता मी आपल्या पावांना आपले जे सॉस आहे ते लावून घेते. मी यावर ठेवली आहे टिक्की. इथे मी कांदा आणि टोमॅटो ठेवत आहे. इथे तुम्ही कोबी यूज करू शकता, कोबी, काकडी, जे पण तुमचे व्हेजिटेबल्स तुम्हाला टाकायचे आहेत ते. आणि आपला व्हेज चीज बर्गर रेडी आहे. तुम्ही बघू शकता आपला व्हेज चीज बर्गर किती छान आणि टेस्टी दिसतो आहे. आणि हा बर्गर खूप कमी कॉस्टमध्ये होतो, कारण 10 रुपयाचे आपल्याला 2 बन पाव मिळतात. त्यामुळे हे बर्गर बनवणं खूप सोपं आहे आणि खूप टेस्टी लागतं. सो प्लीज, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड्स. चला तर मी आता माझा बर्गर खाते. बाय बाय फ्रेंड्स.